शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपले स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे के आ बंठिया माध्यमिक विद्यालय व एन एन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रथम तुम्हाला माझी ओळख करून देणार आहे. मी श्री ससर एच के आ बंठिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल सहाय्यक शिक्षक. इयत्ता 8वी, विषय इतिहास. युरोप आणि भारत या प्रकरणातला आपला पुढचा भाग आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्य. युरोपीय व्यापारी आपल्या भारतामध्ये व्यापारासाठी आले होते आणि त्यांच्यामध्ये अटीतटीची स्पर्धा सुरू झाली होती. आपण पाठीमागच्या साम्राज्यवादी भागामध्ये पाहिलेलं आहे. भारतामध्ये व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीच्या स्पर्धा सुरू झाल्या. इसवी सन 1600 इंग्रजांनी भारतात वखार मिळवण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. या कंपनीने जहांगीर बादशाहकडून परवाने मिळवायचे आणि सुरुवात सुरत येथे त्यांनी वखार स्थापन केली. या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार सुरू चालत होता. इथूनच मग पुढे ब्रिटिश त्यांनी आपली पाळेमुळे भारतामध्ये रोवायला सुरुवात केली. पुढचा भाग आहे आपला इंग्रज फ्रेंच संघर्ष. आता ब्रिटिशांचा प्रमुख शत्रू होता तो म्हणजे फ्रान्स देश, फ्रेंच. म्हणजे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये नंतर व्यापारामध्ये संघर्ष व्हायला लागला. आपल्याला जास्तीत जास्ती वसाहती मिळाव्यात, जास्तीत जास्त प्रदेश आपल्या ताब्यामध्ये असावा, असे यासाठी त्यांच्यामध्ये संघर्ष व्हायला लागला. यातूनच भारतातील व्यापारी स्पर्धेमध्ये इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. यामुळे त्यांच्यात 3 युद्धे झाली. त्यांना कर्नाटक युद्ध असे म्हणतात. तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला आणि त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये प्रबल असा स्पर्धक उरला नाही. बंगालमधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया. बंगाल हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा प्रांत होता, समृद्ध असा प्रांत. 1756 साली सिराजुद्दौला हा बंगालच्या नवाबपदी. इंग्रज व्यापारी त्यांना मिळालेल्या सवलतीचा गैरफायदा घेऊन त्यांनी आपल्या कलकत्त्याच्या वखारीभोवती तटबंदी उभारायला सुरुवात केली. अर्थात सिराजुद्दौला या नवाबाची त्यांनी परवानगी घ्यायला हवी होती, पण परवानगी न घेता उद्दामपणे त्यांनी आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारल्यामुळे नवाबाला राग आला आणि त्यामुळे नवाबाने या वखारीवर हल्ला चढवला आणि या हल्ल्यामध्ये नवाबाने त्या वखारीची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आणि त्यामुळे इंग्रजांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि इंग्रज आणि नवाब यांच्यामध्ये संघर्ष व्हायला सुरुवात झाली. तेव्हा इंग्रजांनी रॉबर्ट क्लाइव्ह या अधिकाऱ्याने नवाबाला धडा शिकवायचं ठरवलं. अतिशय उत्सुकी असा हा रॉबर्ट क्लाइव्ह याने नवाबाचा सेनापती मीर जाफर याला खंद फितुरीने म्हणजेच नवाबपदाचं आमिष दाखवून त्याला आपल्या बाजूला वळवून घेतलं आणि 1757 प्लासी या ठिकाणी सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये लढाई सुरू झाली. या लढाईमध्ये सिराजुद्दौलाचा सेनापती मीर जाफर हा प्रत्यक्ष सैन्य घेऊन युद्धामध्ये उतरलाच नाही, फक्त त्यांनी बगेची भूमिका घेतली. त्यामुळे बळाचा वापर न करता इंग्रजांनी 1757 प्लासीची लढाई जिंकली आणि त्यामुळं इंग्रजांना मोठा फायदा झाला. त्याचा प्लासीच्या लढाईनंतर ठरल्याप्रमाणे इंग्रजांनी मीर जाफरला नवाबपदावर बसवलं. मीर जाफरने सुद्धा इंग्रजांच्या अनधिकृत व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला, विरोध करायला सुरुवात केली इंग्रजांना. त्यामुळे इंग्रजांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपदावरून हटवलं आणि मीर जाफरचा जावई मीर कासिम याला नवाबपदावर बसवलं. मीर कासिम हा सुद्धा फार हुशार आणि उत्सुकी होता. त्याने सुद्धा इंग्रजांच्या अनधिकृत व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला, इंग्रजांना विरोध करायचा प्रयत्न केला. तेव्हा इंग्रजांना त्याचा राग आला आणि मग इंग्रजांनी मीर कासिमला सुद्धा नवाब पदावरून हटवलं आणि पुन्हा मीर जाफरला नवाब पदावर आणलं आणि मग मीर कासिम याने अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला, बादशाह शाह आलम आणि मीर कासिम या तिघांनी एकत्रित येऊन इंग्रजांविरुद्ध बिहारमधील बक्सार या ठिकाणी युद्ध पुकारले. या निर्णायक युद्धामध्ये इंग्रजांनी या तिघांचाही पराभव केला आणि अलाहाबाद येथे तह झाला. या तहानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला
बंगाल प्रांतामध्ये दिवाणी अधिकार मिळाले. दिवाणी अधिकार म्हणजे महसूल गोळा करण्याचे अधिकार इंग्रजांना मिळाले. या अधिकाराबरोबरच इंग्रजांनी बंगाल प्रांतामध्ये आपल्या सत्तेचा पाया घातला. त्याचप्रमाणे इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला, अयोध्येच्या नवाबाचा पराभव केला आणि त्यामुळे इंग्रजांना भारतामध्ये कोणी असा मोठा शत्रू उरला नाही. इंग्रज म्हैसूर संघर्ष. म्हैसूरचा अधिकारी हैदर अली होता, प्रमुख होता. हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान सत्तेवर आला. त्याने इंग्रजांविरुद्ध लढा दिला, शौर्याने लढा दिला. पण 1799 साली श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धामध्ये टिपू सुलतान मारला गेला. अशा रीतीने इंग्रजांनी म्हैसूर प्रदेशावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर पुढे पाहणार आहोत आपण इंग्रज सिंधवर इंग्रजांचा ताबा. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रजांनी वायव्य प्रांताकडे असणाऱ्या सिंधवर त्यांनी आपला ताबा मिळवायचं ठरवलं. सिंध प्रांत हा 18व्या शतकामध्ये भारतामध्ये होता, परंतु आता तो पाकिस्तानमध्ये आहे. सिंध प्रांताचं महत्त्व असं होतं की रशिया अफगाणिस्तानमार्गे भारतावर आक्रमण करेल अशी इंग्रजांना भीती वाटत होती आणि म्हणून इंग्रजांच्या दृष्टीने सिंधचं महत्त्व वाटलं आणि त्यामुळे इंग्रजांनी सिंधवर आपली सत्ता गाजवायला सुरुवात केली. अशा प्रकारे त्यांनी अफगाणिस्तानातून येणारे मार्ग तिथून जात होते, अफगाणिस्तानात जाणारे मार्ग सिंधमधून जात होते. त्यामुळे सिंध त्यांनी 1843 साली सिंध घेतला. बघा, शीख सत्तेचा पाडाव. पंजाबमध्ये रणजित सिंहाच्या अधिकारामध्ये सत्ता होती, परंतु रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दिलीप सिंह गादीवर बसला आणि त्याची पत्नी जिंदल राज्यकारभार पाहू लागली. परंतु काही सरदार जिंदलला विरोध करत होते, राणी जिंदलला. त्यामुळे याचा फायदा इंग्रजांनी घेण्याचं ठरवलं आणि इंग्रजांनी या सरदारांना फितूर केलं. त्यामुळे फितूर केल्यामुळे काही स्वतंत्रप्रिय अशा शीख सरदारांनी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला. या लढ्यामध्ये इंग्रजांनी शिखांचा पराभव केला. परंतु मुलतानचा अधिकारी मुलराज याने काही स्वतंत्रप्रिय अशा शीख सरदारांना एकत्रित करून इंग्रजांविरुद्ध मोठा लढा दिला. परंतु या लढायामध्ये सुद्धा इंग्रजांनी शिखांचा पराभव केला आणि अशा प्रकारे शिखांचा पारा करून पंजाबमध्ये आपली सत्ता मजबूत केली. आपण बंगाल, म्हैसूर, सिंध त्याचप्रमाणे शीख सत्तेचा पाडाव करून कशी इंग्रजांनी सत्ता संपूर्ण भारतामध्ये मिळवली ते आपण पाहिले. आता भारतामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची सत्ता प्रबळ होती आणि या मराठ्यांच्या सत्तेचा पाडाव केल्याशिवाय इंग्रजांना भारतामध्ये पूर्ण वर्चस्व मिळणार नव्हतं आणि म्हणून मराठ्यांशी इंग्रजांचा कसं संघर्ष वाढ झाला त्याचा भाग आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. पाठ शिकून पूर्ण झालेला आहे. त्याच्यावरती खालील व्यक्ती आणि माहिती हा स्वाध्याय तुम्हाला देतो. बघा, क्रिस्टोफर कोलंबस, वास्को द गामा, लिओनार्दो दा विंची, बार्थोलोमो डायस, रॉबर्ट क्लाइव्ह आणि मुलराज यांची संपूर्ण माहिती शोधून काढायची तुम्ही पुस्तकामध्ये आहेच. पुस्तकाच्या व्यतिरिक्त तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा, यूट्यूबवर बघा आणि ही माहिती लिहून काढा वर्गपाठाच्या वहीमध्ये. आणि गृहपाठ म्हणून जो स्वाध्याय आहे तुमचं धड्याच्या खालचा, तो गृहपाठ लिहून काढा आणि तो मला पाठवा, म्हणजे मी तुम्हाला. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका.